ओम श्री राम अमज्ञ नाथ सविता चांदोली उपासना केंद्र 2014 चा हा अनुभव आहे। 2014 मध्ये मे मध्ये आम्हाला सेवा मिळाली, ती सेवा कर्जतची होती। त्या सेवेला मी गेलो होतो। सेवा म्हटलं मिळाली आता सोडायची नाही असं ठरवून मी सेवेला गेलो, पण माझ्या मानेमध्ये गॅप आला होता आणि डॉक्टरने सांगितलं 1.5 लाख रुपये खर्च येईल, ऑपरेशन करावं लागेल। तर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये चेक केला, एक्सरे वगैरे काढला, तर तो गॅप सांगितल्यामुळे माझं थोडीसं वृक्ष चालक असल्यामुळे थोडी पायाखालची वाळू सळकली, पण ठीक आहे बापू आहेत म्हटलं। मी सेवेला गेलो, उजवा हात माझा काही हालत नव्हता, बरोबर काम करता येत नव्हतं। सेवा मला मिळाली, ते गवताचे पेंडे जे असतात 80 किलो वजनाचे, ते आणायचे, ढकलत आणायचे आणि एकावर एक रचायचे, ते रचायचं काम आम्हाला मला सेवा मिळाली। तर मला ते काही रचता येत नव्हतं, उचलताच येत नव्हतं, मग काय करायचं। तर तिथे अरुण तावडे म्हणून होते, ते म्हणले परत काय प्रॉब्लेम आहे, म्हटलं प्रॉब्लेम असा आहे की मला मानेमध्ये गॅप आला आहे, त्यामुळे उजवा हात माझा काम करत नाही, एका डाव्या हाताने मी पेंडा ढकलत आणू शकतो। ते म्हणले ठीक आहे तुम्ही पेंडे ढकलत आणा, उचलू नका, आम्ही उचलून ते रचू। ठीक आहे, संध्याकाळपर्यंत ती सेवा केली। तेवढ्यात दुसराच आपला श्रद्धावान म्हणाला काय प्रॉब्लेम तुमचा आहे, तर म्हटलं हाताचा प्रॉब्लेम आहे आणि मानेमध्ये गॅप आला आहे, त्यामुळे मला पेंडे उचलता येत नाही, काय करायचं म्हटलं। हे डॉक्टरने सांगितलं 1.5 लाख रुपये खर्च येणार आणि ऑपरेशन करावं लागणार। मी म्हटलं आता हे म्हटलं होईल तोपर्यंत होईल, पण तोपर्यंत म्हटलं सेवा तर का सोडावी। मग तो म्हणला की बापूंची उदी आहे का तुझ्याकडे, म्हटलं हां बापूंची उदी माझ्याकडे आहे। मग रोज मानेला उदी लावत जा। ठीक आहे म्हटलं, आता श्रद्धावरून सांगितलं आपण चालू केलं। दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या मानेला उदी लावायला सुरुवात केली, आंघोळ केली, बापूंचा मंत्र जप करायचा, उदी लावायची आणि आपलं रिक्षावर जायचं। हे 15 दिवस काम चालूच होतं। 15 दिवसानंतर गावावरून फोन आला मोठ्या भावाचा, तो म्हणतो 1 दिवसासाठी तू गावी ये। मी म्हटलं माझा हात लय दुखतोय, तो वर खाली होत नाही, मानेमध्ये गॅप आला आहे। अरे गॅप आल्यामुळे मला म्हटलं ते झोपता येत नाही आणि मला काही करता येत नाही। मी गावी कशाला येऊ, गावी येऊन फुकट त्रास होणार मला, मी काय गावी येत नाही। तो मला 1 दिवसासाठी ये, जास्त नव्हतं, 1 दिवसाला ये आणि परत तू निघून जा लगेच। म्हटलं ठीक आहे, जमिनीचं मॅटर आहे, तू आलं असतं ते तो प्रॉब्लेम सॉल्व होईल। म्हटलं ठीक आहे, म्हणून 1 दिवसासाठी मी गावी गेलो। तर गावी जायच्या अगोदर तो प्रॉब्लेम सॉल्व झाला, कारण ग्रामपंचायत सरपंच आणि पोलीस पाटील येऊन तो प्रश्न मिटवला आणि मी दुसऱ्या दिवशी गावी पोचलो। मला म्हणलं कालच तो विषय मिटला, आता आलास ठीक आहे, आजचा दिवस आणि उद्या तू मुंबईला जा। तर आमच्या घराच्या जवळ आंब्याचं झाड आहे आणि ते चांगले आंबे लागले होते, हापूस आंबा आहे तो, तर चांगले आंबे लागले होते। मग मी त्याला संध्याकाळी म्हटलं रे ते आंबे तर काढ, मुंबईला मला न्यायला मिळतील, मुंबईला मी ते आंबे घेऊन जातो, उद्या मी जाणारच आहे। मग तो आंब्यावर चढला, बरेचसे आंबे काढले, जवळजवळ 2 पेट्या आंबे त्यांनी जवळ काढले आणि तो ज्या फांदीवर उभा होता त्या फांदीच्या तिथेच एक मस्त पिवळा पिकलेला आंबा होता, तो लांबून मला दिसत होता पण जवळून माझी काय मान वर जात नव्हती, त्याच्यामुळे तो आंबा त्याला दिसत नव्हता मला दिसत होता। तर मी म्हटलं अरे तुझ्या पायाखाली तिथेच जवळ आंबा आहे, तो पिकलेला आहे, म्हटलं काढला तो, तो म्हणतो मला दिसत नाही, तो दाखवला। मी म्हणून पुढे गेलो, तो जे आंबा झाडावर होता त्या झाडाच्या बरोबर खाली उभा राहिलो आणि मी असा वर बघणार तर माझी मान दुखत होती। वर बघत बघता असं झालं की खटकून मान माझी कोणतरी उचलली आणि मानेमध्ये असं मानेचा आवाज काट करून आला, माझे डोळे ऑटोमॅटिक बंद झाले, मला काहीच सुचना काही दिसना, डोळ्यासमोर काळोख आला। मी तसाच हळूहळू चालत घरी आलो आणि प्लेन जागेवर नुसता असा गप झोपलो। ही गोष्ट संध्याकाळची 7 ची होती, गप झोपलो। संध्याकाळी 9:30 ला माझ्या बहिणीने उठवलं, उठा म्हणले जेवायला उठा। मी उठलो आणि मान हलून पावतोय, माझी मान पूर्णपणे क्लिअर झाली होती, दुखायची बंद झाली होती, हातही चांगल्या प्रकारे हलत होता आणि हात दुखायचाही बंद झाला होता। मी म्हटलं बापू तू हे काम केलास, ह्यासाठी मला गावाला आणलास, कारण तुला हे क्लिअर करायचं होतं, माझं ऑपरेशन करून द्यायचं नव्हतं आणि मला ह्या आधारातून बाहेर काढायचं होतं, म्हणून तू गावाला मला घेऊन आलास। बाकी गावचं काम नव्हतं
आणि त्या कामासाठी तू मला बोलवलंच नव्हतंस. किती बापू तुझे आभार मानू. कोटी कोटी अमज्ञ, कोटी कोटी अमज्ञ, कोटी कोटी अमज्ञ.